नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सुपर स्टडी चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे आपण पाहू शकता जिल्हा परिषद मेगा भरती 2019 ZP भरती. तर यामध्ये खूप सारी पदे आहेत आणि त्या पदांसाठी ही जाहिरात क्रमांक 2019 प्रसिद्ध झालेली आहे आणि जागा तब्बल 9401 अशा जागा आहेत. तर आता इथे आपण पाहूया पदाचे नाव आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा तसेच MScIT किंवा CCC. CCC म्हणजेच कोर्सेस ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट हा त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्या संबंधित तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर आता इथे आपण पाहूया 10 नंबर जे पदक्रमांक आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असिस्टंट या पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य आणि MScIT आणि CCC आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल या पदासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच MScIT आणि CCC आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी तसेच MScIT आणि CCC आवश्यक आहे. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा आवश्यक आहे तसेच MScIT किंवा CCC. आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी BSc त्यानंतर आरोग्य कर्मचारी कोर्स आणि MScIT आवश्यक आहे. औषध निर्माता या पदासाठी B Pharm D Pharm आवश्यक आहे तसेच MScIT. वरिष्ठ सहाय्यक लेखापाल या पदासाठी लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी आवश्यक आहे तसेच 3 वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि MScIT आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झूलॉजी मायक्रोबायोलॉजी यामध्ये केलेली असावी तसेच MScIT आणि CCC आवश्यक आहे. स्पेशल सब्जेक्ट BSc केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी झूलॉजी मायक्रोबायोलॉजी यापैकी एक कोणता तरी असावा. वरिष्ठ सहाय्यक लिपिक पदवीधर या पदासाठी पदवीधर आवश्यक आहे MScIT आवश्यक आहे. आरोग्य सेवक 10वी उत्तीर्ण तसेच MScIT. पर्यवेक्षिका अंगणवाडी समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बालविकास पोषण पदवी तसेच MScIT आवश्यक आहे. आरोग्य सेविका या पदासाठी सहाय्यक कारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद आवश्यक आहे आणि MScIT आवश्यक आहे. कनिष्ठ लेखाधिकारी या पदासाठी पदवीधर पाहिजे तसेच 3 वर्ष अनुभव आणि MScIT. विस्तार अधिकारी कृषी यासाठी कृषी पदवी किंवा समतुल्य आणि MScIT आवश्यक आहे. कनिष्ठ यांत्रिकी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स आवश्यक आहे. 5 वर्ष अनुभव आवश्यक आहे. विस्तार अधिकारी सांख्यिकी विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित सांख्यिकी विषयासह पदवी आवश्यक आहे. तर जिल्हानिहाय इथे पदसंख्या आहे ते तुम्ही पाहू शकता यामध्ये. आणि उरलेले जे नांदेड जिल्हा भंडारा बुलढाणा सांगली रत्नागिरी जालना जळगाव यांच्या जागा किती असतील त्या अपडेट होतील आणि जिल्हानिहाय जागांची आपण या टेबलमध्ये चौकशी करू शकता. आणि राहिला विषय की इथे वयाची अट ही 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट. नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. उर्वरित सविस्तर माहिती ही लवकरच संकेतस्थळावरती उपलब्ध होईल. आणि फी ही खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आहे. माझे सैनिकांना यामध्ये फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2019 आणि जाहिरात नोटिफिकेशन हे येत आहे महापोर्टलवरती. ऑनलाईन अर्ज हे तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता आणि याची सुरुवात 26 मार्च 2019 सुरू होईल. तर आता आपण एक जसं पवित्र पोर्टल आपण पाहिलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तसंच हे महापोर्टल आहे ते तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता. आणि ह्या जिल्हा परिषदेच्या ज्या जागा निघालेल्या आहेत आणि मेगा भरती आहे तर तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार तुमच्या त्या समयोग्य शिक्षणासाठीच्या पदासाठी ॲप्लाय करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना फ्रेंड्सला सर्वांना शेअर करा. थँक्यू.